नमस्कार, माझं नाव डॉक्टर हर्षला दर्शन ठाकरे. सर्वप्रथम मला ह्या हॉस्पिटल डॉक्टर सर्वांचे आभार धन्यवाद म्हणायचे आहेत. त्यांनी मला खूप सपोर्ट केला आहे. चांगले स्पेशली मेडिकल सरांनी खूप चांगले म्हणजे खूप चांगल्या प्रकारे ते गाईड केलं. कारण माझ्या फर्स्ट प्रेग्नन्सी माझी राहिली होती, त्यावेळेस माझं 5 मंथचं बेबी असताना थोडा प्रॉब्लेम झालेला, लिकिंगचा प्रॉब्लेम झाल्यामुळे ते बेबी सर्वाईव्ह होऊ शकलं नाही. त्यावेळेससुद्धा मी इथेच ॲडमिट झालेली. त्यावेळेस पण त्यांनी पूर्णपणे एकदम ही परिस्थिती, ही सिच्युएशन माझ्याने हँडल होण्यासारखी नव्हती, पण त्यांनी सर्व ही सिच्युएशन एकदम व्यवस्थित प्रकारे हँडल करून घेतली आणि मला याच्यातून बाहेर निघायला मार्ग दाखवला. किंवा ज्या प्रकारे त्यांनी जे काउन्सिलिंग केलं, जे काही गाईड केलं, त्याच्यातून मी पूर्णपणे बाहेर होऊन निघून पुन्हा 6 महिने मला मी त्यांच्या गाईडलाईनने किंवा त्यांच्या काउन्सिलिंगने, त्यांच्या ट्रीटमेंटने पुन्हा मला नॅचरल कन्सिव्ह राहिलं आणि पूर्ण 9 महिने ट्रीटमेंट मी त्यांच्याकडे घेतली. आणि प्रत्येक वेळेस मला जे काही प्रॉब्लेम्स येत होते पूर्ण 9 महिने प्रेग्नन्सीमध्ये, त्या प्रत्येक वेळेस मी जेव्हा जेव्हा फॉलोअप लायची तेव्हा जे काही गाईड करायचे, जे मार्गदर्शन करायचे, सर्व मी फॉलो करून त्यांच्या सूचना फॉलो करून अशा प्रकारे मी 9 महिने कम्प्लीट करून एक चांगल्या प्रकारे सुदृढ बाळाला जन्म दिला. आणि हे सर्व त्यांच्यामुळे शक्य झालं, म्हणजे एक लाईफटाईम अचीवमेंट सांगता येईल ह्याची. आणि मी हे म्हणजे ऋण हे मी कधीच त्यांचे विसरू शकणार नाही. कितीही जरी आपला सपोर्ट बाकीचा सपोर्ट असला तरी ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात. जेव्हा तुम्हाला एखादे चांगले डॉक्टर मिळणे, चांगल्या गाईडलाईन मिळणे, चांगला आणि हॉस्पिटलमध्ये ही चांगली सोयीसुविधा मिळणे, पैसे तर सगळीकडे द्यावेच लागतात, जे काय आहे ते खर्च सगळीकडेच होतो, पण त्याच्यासोबत बाकीची जी ट्रीटमेंट असते, बाकीच्या ज्या गोष्टी असतात त्याही खूप इम्पॉर्टंट हे काम करतात. त्यामुळे मी सर्व हॉस्पिटलचे, स्पेशली डॉक्टरांचे, स्टाफचे, सगळ्यांचे आभारी आहे. सगळ्यांना मी काय धन्यवाद म्हणेन. थँक्यू सो मच.